पुण्यातील मुंढवा परिसरातील केशवनगर येथे शनिवार दिनांक 21 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास दुमजली घर पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळल्याची घटना घडली होती. हे घर कोसळून घरातील 8 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. या घटनेचे CCTV फुटेज आज समोर आले असून पोलीस नामाच्या माध्यमातून ते तुम्ही पाहत आहात. सुभाष भांडवलकर यांचे हे घर जवळपास 30 ते 40 वर्ष जुने होते. त्यांना पुणे महानगरपालिकेकडून घर खाली करण्यासाठी नोटीस देखील पाठवण्यात आली होती. ते दुग्ध व्यवसाय करीत होते, त्यामुळे या घराच्या खालच्या मजल्यावर जनावरांचा गोठा होता. त्यामुळे या घरातील 8 सदस्यांसहित जनावर देखील अडकली होती. हे घर ओढ्याच्या काठाला असल्यामुळे खचले होते. या घटनेनंतर मात्र तातडीनं अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं. अग्निशामक दलाकडून सुरुवातीला 5 जखमींना बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्यांना तातडीनं ससून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अथक प्रयत्न करून घरातील 8ही मंडळींना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. पण गोठ्यातील 2 म्हैशींचा मृत्यू झाला होता तर गाय जखमी झाली होती. या घटनेनंतर महापौर मुक्ता टिळक यांनी देखील भांडवलकर कुटुंबाची विचारपूस केली.